क्राइम ब्रांच ने इस बाग की आड़ में चल रहे बड़े सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया है। पुलिस ने 6 महिलाओं को मुक्त कराकर 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी कमलेश गटकमवार मानीवाड़ा निवासी तथा प्रदीप कुमार ठाकुर कुशवा सलीमपुर उत्तर प्रदेश निवासी है। होटल के संचालक ओम उर्फ अविनाश कदम और पिंकी उर्फ दिया नामक महिला को भी आरोपी बना है। छावनी में होटल सिटीज कैप है। यह स्पा की आड़ में देह व्यापार कराया जाता था। कमलेश, प्रदीप और पिंकी इसे संचालित करते थे। उन्होंने दिल्ली, यूपी, पश्चिम बंगाल तथा नागपुर की 6 महिलाओं को देह व्यापार के लिए रखा था। यह महिलाएं पहले मसाज करती थी, बाद में अतिरिक्त पैसे लेकर देह व्यापार करती थी। काफी समय से यह रैकेट चल रहा था जिसकी भनक क्राइम ब्रांच को लग गई। क्राइम ब्रांच ने आरोपियों को रंगे हाथ पकड़ने की योजना बनाई। पुलिस ने 2 डमी ग्राहक होटल भी भेजे। उनसे आरोपियों ने फोन पे पर 2400 रुपए लिए। स्पा करने के दौरान आरोपियों ने महिलाओं के माध्यम से देह व्यापार के लिए 2000 रुपए अतिरिक्त मांगे। उनसे रुपए लेते ही पुलिस दल ने होटल में दबिश देकर आरोपियों को दबोच लिया है। बरोबर आहे, आम्हाला 4 दिवस अगोदर एक गोपनीय बातमीधारकडून बातमी मिळाली की जे ओळखीचे जुनेच असेल तर त्यांना बोलावून त्यांच्याकडून हा वेश्या व्यवसाय चालू राहतो, त्याच्या मोबदला मोठ्या प्रमाणात घेतात अशी माहिती मिळाली। त्याच्यावरून आम्ही आमच्या वरिष्ठांना माहिती दिली। त्याच्यात आमचे माननीय आयुक्त अमितेश कुमार सर, सहआयुक्त दुर्जे मॅडम, अतिरिक्त आयुक्त पाटील सर, उपायुक्त सुदर्शन सर आणि ACP क्राईमचे कोली सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही छापा टाकण्याचं एक प्लॅनिंग बनवलं। त्याच्यात ASTUचे अधिकारी अंमलदार घेतलं आणि आम्ही युनिटचे 2 असे ठरवून 2 फंटर पाठवलं। आम्ही ठरल्याप्रमाणे सिटीस्केप हॉटेलला त्या ठिकाणी केल्यानंतर काय करायला पाहिजे हे सर्व प्लॅनिंगने आम्ही त्यांना सांगितलं। त्याच पद्धतीने आम्हाला ते सहकार्य केले। त्याच्यावर आम्ही रेड कारवाई केली। त्याच्यात मॅनेजर एक पश्चिम बंगालची लेडीज, तिला ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी हाऊसकीपर UPचा होता आणि हॉटेल मॅनेजर नागपूरचा होता आणि त्यातला मेन मॅनेजर अविनाश कदम म्हणून मेन जो मालक आहे तो बाहेरचा। त्या 3 ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते ठरल्याप्रमाणे बोगस पंटर कोणत्या रूममध्ये गेले त्यांची झडती घेऊन त्या ठिकाणी 2 महिला सोडवण्यात आले आणि इतर ठिकाणी एका रूममध्ये 4 महिला होत्या, मुली व महिला, असे टोटल पीडित 3 मुली 3 महिला, त्यापैकी 2 महिला UPचे, 1 महिला पश्चिम बंगालची, 2 महिला नागपूर जिल्ह्याचे आणि 1 महिला गोंदिया जिल्ह्याचे। असे 6 महिलांना ताब्यात घेतले आणि त्या तिथले जे आक्षेपार्ह वस्तू आहेत त्या ताब्यात घेतल्या। तिथले रजिस्टर्स, कॅश, वापरात आलेले मोबाईल्स हे सर्व जप्ती कारवाई केली। त्याच्यानंतर ह्याचे फिर्याद ASTUची रेखा मॅडम त्यांनी दिलेली फिर्याद, त्याच्यात 1 मॅनेजर स्पा मॅनेजर लेडी आरोपी बनवले, हॉटेल मॅनेजर कटकमवार आणि हाऊसकीपर एक कुशवा म्हणून UPचा आणि मेन त्याचा मालक होता तो मुंबईचा आहे अविनाश कदम, यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिली। त्याच्यानुसार पोलीस स्टेशन सदर येथे गुन्हा दाखल झाला। त्याचे तपास पोलीस स्टेशन सदरचे हे करत आहेत। नाही, ते ऑनलाईन पण घेतात आणि ऑफलाईन पण घेतात, परंतु जेव्हा ग्राहकाची खात्री पटते त्याच वेळेला त्याला एंट्री करून ह्या पद्धतीने मसाज स्पाच्या नावाने वेश्या व्यवसाय सुरू होतो। होटल में 6 महिलाएं मिली है जिनसे देह व्यापार कराया जाता था। कमलेश और प्रदीप कुमार की साथी पिंकी भी पश्चिम बंगाल की है। वह काफी समय से देह व्यापार में है। महिलाओं को 8000 रुपए वेतन के साथ ग्राहक से मिली राशि से भी पैसे दिए जाते थे। होटल में जिस तरह से रैकेट चल रहा था उससे पुलिस भी अवाक है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।